नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे ओबीसीचा महामेळावा संपन्न होत असून या मेळाव्यात छगन भुजबळ, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. चोवीस डिसेंबर नंतर जराही वेळ देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. आम्ही लढायला तयार आहोत असंही त्यांनी म्हटलंय. बडगुजर सलीम कुत्ता प्रकरणी गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप केले गेले तर महाजन यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार आहे. सलीम कुत्ताशी बडगुजर यांची ओळख कशी झाली या संदर्भात चौकशी होणार आहे. दादा भुसेंनी बडगुजर यांच्यावर पुन्हा आरोप केले. बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर पार्टी झाली आणि सलीम कुत्ता आणि काही कुख्यात गुंडांनी पार्टीला हजेरी लावली असा आरोप त्यांनी केलाय. गोंदिया विधानसभा उद्धव गट लढणार असल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे. मुंबईत ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवला. इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. चोवीस डिसेंबर नंतर जराही वेळ देणार नाही, आम्ही लढायला तयार आहोत, मनोज जरांगे यांचं वक्तव्य समोर आलंय.